तिथे छत्रपती मधील सभेत खुर्चीवरून झालेल्या नाराजी नाट्यानंतर मधील सभेत याची काळजी घेण्यात आली नागपुरातील सभेसाठी सर्व नेत्यांसाठी एकसारख्या खुर्च्या ठेवण्यात आल्या याचा आढावा घेतलेला आहे कृष्णा केंडेदा नागपूरच्या दर्शन ग्राउंडवर महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा होते आणि या सभेचं स्टेज कसं आहे हे मी तुम्हाला दाखवतो दोन स्तरावरती हे स्टेज करण्यात आलं आहे हा एक स्तर आहे आणि वनकी वरती जर आपण पाहिलं तर आणखीन एक स्तर या ठिकाणी करण्यात आलेलं आहे महाविकास आघाडीच्या तीनही पक्षाचे एकंदरीत ले नेते पाहता हे भलं मोठं स्टेज या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे आणि खुर्च्यांची ठेवण आपण जर पाहिली तर छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांना विशेष खुर्ची देण्यात आलेली होती खरं तर आयोजन ठाकरे गटाच्या शिवसेनेनं केलेलं होतं त्यामुळे तिथे त्यांच्यासाठी एक विशेष खुर्ची ठेवलेली होती मग आपण इथं पाहिलं तर सर्वांसाठी समान या ठिकाणी खुर्च्या ठे ठेवलेल्या आहेत आणि वेगळी खुर्ची कुणालाही नसेल आणि अशा पद्धतीनं कुठलाही या ठिकाणी वाद किंवा विसंवाद होऊ नये त्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीनं यावेळी खबरदारी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते मात्र दोन गोष्टी आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये ज्यावेळेस सभा झालेली होती त्यावेळेस भारत मातेचं पूजन आणि संविधानाचं पूजन या ठिकाणी सभेदरम्यान केलं गेलं होतं ते केलं जाणार आहे का हा देखील प्रश्न आहे साधारणपणे संध्याकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान या सभेला सुरुवात होईल सभेची तयारी पूर्ण झाली आहे महाविकास आघाडीच्या तीनही पक्षाचे नेते दुपारी चार वाजेपर्यंत नागपूरमध्ये पोहोचतील आणि पुन्हा एकदा सांगतो की सगळ्या ज्या खुर्च्या आहेत त्या एक समान खुर्च्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि विशेष खुर्ची स्टेजवरती कोणालाही नसेल या स्टेजवरून तीनही पक्षाचे नेते या ठिकाणी काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असेल सभेची तयारी पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते एक समान खुर्च्या ठेवण्यात आल्या आहेत मात्र संविधानाचं पूजन आणि भारत मातेचं पूजन होणार का याचं उत्तर मात्र आपल्याला सभेदरम्यानच मिळेल कॅमेरामन धनंजय सह मी कृष्णा केंडे एबीपी माझा नागपूर एबीपी उघडा डोळे बघा नीट